जिल्हा प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथे गुरुवारी सकाळी आडत लाईनच्या बाजूला शेळ्यांचा बाजार भरला होता। गंभीर बाब म्हणजे या बाजारात बहुतेक पशुपालकांनी मास्कचा वापर केला नव्हता, शिवाय सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं चित्र होतं। एकीकडे लातूर जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा कहर वाढत असताना जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। जिल्हाधिकारी बीपी पृथ्वीराज यांनी कोरोनाबाबतची एक नियमावली जारी केली आहे। या नियमावलीनुसार जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे आठवडी बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले। तरीही हा शेळी बाजार भरल्याने महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। आता जाऊयात नाशिक मध्ये। नाशिक मध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी सद्यस्थितीत पुरेसे बेड्स उपलब्ध असले तरीही रुग्णसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता बंद केलेली कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे। नाशिक मध्ये वाढते रुग्णसंख्या, कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची तयारी, दुसऱ्या लाटेसाठी प्रशासन लागलं कामाला। देशातील कोरोना हॉटस्पॉटच्या क्रमवारीत नाशिक 7व्या क्रमांकावर आहे, त्यामुळे महापालिकेने बंद केलेली 3000 बेड्सची कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे। शिवाय सेंट्रल बेड रिझर्वेशनसाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा सुरू करण्यात आला आहे। कोरोनाचा प्रभाव ज्या वेगाने वाढतोय, म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला 1 रुग्णापासून ते 6000 रुग्णापर्यंत जाण्यासाठी 6 महिने कालावधी लागला होता, आता तो 6 आठवड्यामध्ये तो 7000 पर्यंत गेलेला आहे। आणि ह्याच वेगाने जर वाढत राहिला तरी त्यासाठी अतिरिक्त बेडची आणि सीसीसी सेंटरची व्यवस्था करावी लागणार आहे, त्या दृष्टीने आमचं नियोजन सुरू आहे। सध्या नाशिकमध्ये 3636 इतके बेड्स उपलब्ध आहेत, तर आयसीयू मधील बेड्सची संख्या 515 आणि ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या 1288 इतकी आहे। याशिवाय व्हेंटिलेटरची सुविधा असलेले 271 बेड्स उपलब्ध आहेत। अधिक प्रसार होणारा हा स्ट्रेन असल्यामुळे होम क्वारंटाईन असणाऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, ते नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला सांगितलेलं आहे। प्रशासनाने अर्थचक्र आणि आरोग्य चक्र सुद्धा सुरू राहिलं पाहिजे, असे अत्यंत बॅलन्स अशी ऑर्डर काढलेली आहे। नाशिकमध्ये सध्या एकूण रुग्णसंख्येपैकी तब्बल 70% रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्यानं वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत। मात्र आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी 30 पथकं तयार करून चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे, त्यामुळे येत्या काळात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। म्हणूनच दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिकमधील आरोग्य यंत्रणा सज्ज होते। अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक।